संत आम्हाला स्वतःसारखं बनवण्याचा प्रयत्न करतात, अर्थात शब्दार्थ घेणे नाही लक्षार्थ, कारण संतांसारखं बनण्याचं झालं तर आपल्याला काय जमणार नाही, देव नाही संत नाही, कमीत कमी माणूस जरी होता आपल्याला तरी फार होत. आजकाल ते सुद्धा नाही, 4 वर्षाचं लेकरू काय आणि 70 वर्षाचं वयोवृद्ध काय, काहीच कळत नाही. माझा अधिकारी किती मला नाही माहिती, पण कदाचित भगवंतांना आम्हाला पुरुषांची नजर एका दिवसाकरता दिली ना तर दुसऱ्या दिवशी आम्ही अंगाला 5 कपडे गुंडाळून घेतो, एवढी विचित्र अवस्था तर सध्या. श्रावण महिन्याचे उपवास करा अगर नका करू, किंवा उभ्या जन्मात तुमच्याकडनं परमार्थ घडो अगर ना घडो, भगवंताची सेवा घडो अगर ना घडो, पण एक नक्की सांगेल, पुरुष म्हणून जन्माला आला तुमच्या शेजारी उभ्या राहिलेल्या स्त्रीला जर सुरक्षित वाटत असेल ना तर तुम्ही जन्माला पुरुष म्हणून जन्माला आल्याचं सार्थक झालं असं म्हणावं. मौनाचं रामायण सोसता येतो सीता म्हणून, शब्दांचं महाभारत झेलायला कृष्णच हवा. आता असेल नसेल कुठली परिस्थिती कशी पुण्यावरती काय प्रसंग, अर्थात कलियुग अधर्म तर असणारच आहे, जेवढं जमेल तेवढं धर्माला जगण्याचा प्रयत्न. वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळी माणसं कोणा कोण्या पद्धतीने समजेल, पण अभिमान आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा. कमीत कमी इथं आलेला माणूस कीर्तन ऐकल्यानंतर वारकरी संप्रदायाचे विचार कानात आपसूक हृदयामध्ये उतरतात, आणि जेव्हा कधी याच्यातला एखादा मनुष्य एखादी स्त्री वाईट वळणामध्ये जाऊ लागते, वाईट कृत्य करायला लागतो, तेव्हा त्याचं मन त्याला थांबवतं की बाबा रे आपलं हे काम नाही, हे आपले संस्कार नाही, आपल्याला आपला धर्म हे शिकवत नाही, हे माझ्या वारकरी संप्रदायाचे विचार. म्हणून इथं कोण्याही भावनेनं यावं, पण देवाचं चिंतन कधीच वाया जात नाही, म्हणून तुम्ही ऐकावं आणि इतरांनाही ऐकवावं. ज्याला जसं समजेल प्रत्येकाची आकारण क्षमता वेगवेगळी आहे, ते तरीची माणसं भेटेल त्या मानानं आपल्यालाही चांगलं असेल. बाहेरचा जेवढा प्रदेश फिरलो ना, आता परवा कर्नाटकला कीर्तनाला गेलो होतो, बेळगाव अप्पाचीवाडी चिकोडी पहिले तिकडे जायचो, त्या लोकांची भाषा उमंगत नसायची, कन्नड भाषा पहिले गेला तर ती लोक विचारायचे बाई होता माडे नाही, कन्नड भाषा तेव्हा नव्हतं कळत, आता जरा समजायला लागलं. आता गेलं कामी चालू विचारतो दादा माडी नाऊ का, जिवाळ्याचा प्रश्न. अलीकडे आलात, अलीकडे आलात मग कोल्हापूर भाषेचा लहेजा बदलतो, टोन बदलतो भाषेचा. तिथं आलं ना की का महाराज कवा होता कसा व्हायचा उभा काय थकला जातवायला शिस्ता चाला. किंवा आदमापूर श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर, बाळूमामांचं सांग नाही करशिला सेवा आता खाशिला मियावा, जो म्हणाल हाय त्याला मी हाय आणि जो म्हणाल नाय त्याला मी नाय. आदमापूर असली नाही येतो वालूगड्यात येऊ नये कसा, पण मग मेंढी माऊलीच्या मालखी दारावर येशील सेवा करशील उभ्या जीवी मुहूर्त काय कमीपणाचं नाही.
आता खेळगाव सगळे एकत्र ते मुंबई का तुझा आजच काम नाही लई मिसर आहे हिंदी मराठी सगळंच एक होऊन जातो मग पाणी करणे बघा आता पण मेरे को पाणी मिळाच नाही नाहीतर आग्री कोकणी मालवणी मालवणी तू का सांगतो वांगडाच राहूचा हाताळ्याचं काम नाही ना तुम्हाला गोवात सांग गोवात म्हणजे नवरा तसंच नाशिक वरनं मुंबईकडनं नाशिक हवी हायवेने पुढे गेला मग धुड 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 जडगाव धुळे नाही धुड 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 जडगाव तिकडे गेला मग आई राणी वराडी करजो खाजो पाजो मना सात मग ये जो तू हपट्ट सहन गाडी करत तर हपट ना करतो तिकडे तसंच पट्ट्यानं खाली जा खानदेश खानदेश आपलं अकोला चहा आपल्याला घेतो तिकडे गेलो तिकडे काय झालं मला वाटत अलीकडे जाईल खानदेश कोण इकडे कीर्तनाच्या आधी चहा घ्यायची सगळ्या आता कसलं काय जमतच नाही आपल्याला मावशी म्हटलं चहा ठेवा माग माग तेव्हा म्हणजे माय बशी लेट टोंगळ दुखते कळलं का मला नाही कळलं मी आपली बशी अगं बाय तू खाली बशी घे तुझे टोंगळ गुळी घे दुखते तिकडनं तसलंच वरी 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 आलं का माझं बघा येईल आलो बीड वरी यायलोय जायलोय बाप्पा आधी इंगळे मग सगळे होय पण तेव्हा सी इंगळे मला सांगायचे मला काळ झालं माय एक जण रेस्ट बसलं कंडक्टरला तिकीट काढलं कंडक्टरकडनं तिकीट काढलं पण बाप्पा ती एसटीत नाही गेलं ती उतारलं एसटी निघून गेली ती निघून गेली हे एकलं सासत होत मित्र आला मित्राने चलो मग का वय कोण असत ती म्हणत कहून नाही मी कंडक्टरलाच खुशी हे विचार करते होत ना ग पैसे त्यांना घेतले नुकसान तो झालं त्याच्या काय बाच गेलं त्याचा काय बाच गेलं तसं बोलणाऱ्या बोला ऐक मला ऐक नाही तर बोलणाऱ्याचा बाच सुद्धा पैसा लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात वाट बघणं आलंच
सगळे निघून जातात. मंदिरात शांतता आहे. झाडलोट केली, बाजूला लावली, शेजारती केली गेली, देवाला निजवलं गेलं, पण तो निजला नाही, तो झोपत नाही. तो साऱ्याला झोपी लावतो, मग विट्यावरनं खाली येतो आणि दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची धूळ, दिवसभर आपल्या पायाखालची धूळ झाडून लुटून बाजूला लावलेली असते. त्यातनं एक बोट उचलतो आणि स्वतःच्या मस्तकावरती धावतो. देवाची रा,